हेल्पिंग वर्ब्स सहायकारी क्रियापदे। इंग्रजी व्याकरणामध्ये हेल्पिंग वर्ब्स खूप महत्त्वपूर्ण आहेत। आपण हेल्पिंग वर्ब्स म्हणजे सहायकारी क्रियापदे पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। टू बी ची रूपे, एम एम, एम म्हणजे आहे, इज आय एस, इज म्हणजे आहे, आर ए आर ई, आर म्हणजे आहोत, आहेस, आहात, आहेत, वॉज डब्ल्यू एस, वॉज म्हणजे होतो, होता, होती, होते, वेअर डब्ल्यू ई आर ई, वेअर म्हणजे होतो, होतास, होता, होते, शॅल बी एस एच ए एल एल बी ई, शॅल बी म्हणजे असेन, असू, विल बी डब्ल्यू आय एल एल बी ई, विल बी म्हणजे असील, असाल, असेल, असतील। टू बी ची वर्तमानकाळी रूपे, एम इज आर। टू बी ची भूतकाळी रूपे, वॉज वेअर। टू बी ची भविष्यकाळी रूपे, शॅल बी, विल बी। आय असेल तर एम घ्यावे, ही शी इट असेल तर इज घ्यावे, वी यू दे असेल तर आर घ्यावे, आय ही शी इट असेल तर वॉज घ्यावे, वी यू दे असेल तर वेअर घ्यावे, आय वी असेल तर शॅल बी घ्यावे, ही शी इट दे असेल तर विल बी घ्यावे। टू हॅव ची रूपे, हॅव एच ए व्ही ई, हॅव म्हणजे आहे, हॅज एच ए एस, हॅज म्हणजे आहे, हॅड एच ए डी, हॅड म्हणजे होता, होतो, होती, होते, शॅल हॅव एस एच ए एल एल एच ए व्ही ई, शॅल हॅव म्हणजे असेन, असेल, विल हॅव डब्ल्यू आय एल एल एच ए व्ही ई, विल हॅव म्हणजे असेल, असशील। टू हॅव ची वर्तमानकाळी रूपे, हॅव हॅज। टू हॅव ची भूतकाळी रूपे, हॅड। टू हॅव ची भविष्यकाळी रूपे, शॅल हॅव, विल हॅव। आय वी यू दे असेल तर हॅव घ्यावे, ही शी इट असेल तर हॅज घ्यावे। सर्व एकवचनी आणि अनेकवचनी कर्त्यांसोबत हॅड घ्यावे, आय वी असेल तर शॅल हॅव घ्यावे, ही शी इट, यू व दे असेल तर विल हॅव घ्यावे। डू ची रूपे, डू डी ओ, डू म्हणजे करणे, डज डी ओ ई एस, डज म्हणजे करणे, डीड डी आय डी, डीड म्हणजे केले। डू डज हे वर्तमान काळामध्ये वापरतात, डीड हे भूतकाळामध्ये वापरतात, ही शी इट असेल तर डज घ्यावे, आय वी यू व दे असेल तर डू घ्यावे। डीड हे भूतकाळी रूप आहे।